What do you mean by function? एक त्याचं इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असा खरं तर सिम्पलेस्ट डेफिनेशन आहे. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन हा सिम्पलेस्ट डेफिनेशन आहे. एक दुसरी डेफिनेशन याची अशी आहे की वेन टू सेट्स आर देअर देअर विल बी युनिक रिलेशन अँड दॅट रिलेशन is depend on mathematical expression. So are you getting this? Mathematical expression. Okay, so this is nothing but this is a domain and this is range. What we say always, रेंज. काल हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, काल हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, बरोबर आहे का? अमेय परदेशी बरोबर आहे, आर्य दोषी रुचा ऐका सगळे, सर्व साक्षी सर्व गौरव, बरोबर. सो काल एक आपण असं हे बघितलं, टाईप बघितला की कॉन्स्टंट फंक्शन काय होतं रे. कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे काय होतं? कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे डेफिनेशन काय सांगितले? कॉन्स्टंट फंक्शनची डेफिनेशन काल मी तुम्हाला काय सांगितली? एनी व्हॅल्यूज ऑफ एक्स गिव द सेम व्हॅल्यू फॉर एनी व्हॅल्यूज, असं पाहिजे. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स गिव द सेम व्हॅल्यू. आता बऱ्याच जणांनी बघा इथे असं लिहिले एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. ऍब्सोल्युटली रॉंग, ऍब्सोल्युटली रॉंग. हा सांगतो व्हॅल्यू म्हणलं की कॉन्स्टंट नंबर आला पॅरेलल टू एक्स एक्सिस. हा आता मी ते काल एक्झाम्पल सांगितलं होतं, पण पॅरेलल टू एक्स एक्सिस कंपल्सरी नाहीये, पॅरेलल टू वाय एक्सिसला सुद्धा येईल की रे कॉन्स्टंट व्हॅल्यू का नाही. सो तसं लक्षात ठेवण्यापेक्षा एक सिंपल मार्ग सांगतो ना, हे बघा वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, त्यामुळे असं येत नाही कधीही, हे डोक्यात न काढा. आणि मी काय सांगितलं, व्हॅल्यू, व्हॅल्यू याचा अर्थच इट शुड बी अ कॉन्स्टंट नंबर, दॅट इज यू कॅन कन्सिडर ऍज के. म्हणून मी काल देतानाच असं लिहून दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, वाय इज इक्वल टू के ऑर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के. समजतंय का? Where k is any constant, where k is any constant, that means for every value of x what we are getting, that is k. For every value, varad kalaga yes kalega amle hi zuk kalaydi nahi, f of x is equal to y nahi, y is a function of x mhanje hyacha badlyat mi y lihu shakto, and that is k. आता जेव्हा तुम्ही एक्स करता त्यावेळेस हे बघा एफ ऑफ एक्स, थांबा मी आता एक थोडस आता जे कन्फ्युजन झालं ते जावं यासाठी मी एक कन्सेप्ट सांगतो. बघा इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस टू, ऍक्च्युली वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स जर असेल देन आय कॅन राईट देअर फोर वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस टू. एम आय राईट? आता एक्सच्या व्हॅल्यू समजा तुम्हाला दिले झिरो वन आणि टू, ठीक आहे. सो फॉर एक्स इज इक्वल टू झिरो मी असं लिहू शकतो का? बघा बरं, एफ ऑफ झिरो इज इक्वल टू झिरो मायनस टू, दॅट इज मायनस टू. इन दॅट केस व्हॉट वी आर गेटिंग, वाय इज गेटिंग ऍट एक्स इज इक्वल टू झिरो अँड दॅट इज मायनस टू. सो द कोऑर्डिनेट विल बी झिरो कॉमा मायनस टू. एम आय राईट ऑर रॉंग? एम आय राईट ऑर रॉंग? येस, परफेक्ट. कळलं सगळ्यांना? आता कळलं का तो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय कधी येणार नाही, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स होईल. समजतंय? सेम वे मी वन टाकतो, तो वाय इज इक्वल टू एफ ऑफ वन, देन वेन एक्स इज वन वाय इज व्हॉट? वन मायनस टू अँड दॅट इज मायनस वन. इन दिस केस कॉर्डिनेट विल बी वन कॉमा मायनस वन. अँड नेक्स्ट वाय इज इक्वल टू एफ ऑफ टू,
So that is 4 minus 2 and that is equal to 2. Now it will be 2 comma 2. Is my final answer. Everything is clear. कुणालाही कसलाही डाऊट नाहीये. कसलाच डाऊट नाहीये. ग्रेट. ओके. सो लेट मी स्टार्ट नेक्स्ट वन. दुसरं कुठलं सांगितलं फंक्शन काल? नेक्स्ट फंक्शन कुठलं होतं? आयडेंटिकल नव्हतं, आयडेंटिटी फंक्शन होतं. येस, आयडेंटिटी फंक्शन. फंक्शन. आता मगाशी ह्याचं उत्तर तुम्ही देत होता, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स म्हणजेच वाय इज इक्वल टू एक्स. वॉट एव्हर यू आर पुटिंग एक्स व्हॅल्यू ऑफ एक्स यू विल गेट सेम व्हॅल्यू, देन इट इज कॉल्ड एज आयडेंटिटी फंक्शन. दॅट मीन्स सी, इफ आय एम गेटिंग, इफ आय एम रायटिंग एक्स इज इक्वल टू झिरो, देन आय एम गेटिंग झिरो, सो वाय इज ऑल्सो झिरो. त्याच्यासाठी मी टेबल शिकवलं होतं, आठवतं का? टेबलर फॉर्मॅट. बघा बरं, या केसमध्ये एक दोन तीन वाटल्यास दाखवतो, म्हणजे प्रॉब्लेम नको याला. सो एक्स आणि वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्स इज इक्वल टू झिरो, वाय इज ऑल्सो झिरो इन दिस केस. मी फक्त आय एम टॉकिंग अबाउट दिस केस ओनली, आय एम टॉकिंग अबाउट दिस केस ओनली. 1, when x is 1, f of x means y is 1. Kalega, whatever you are putting the value of x, it will give me same value as in answer, right? 2, 2, minus 3, minus 3. This is called as identity function. Aishwarya Kadilkar, kalega nahi? Yes? Kalega nahi kalega? Okay. So, आता पुढचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनचं नाव आहे 1-to-1, और असं म्हणतात त्याला 1-to-1, और दुसरं नाव आहे इंजेक्टिव्ह फंक्शन. Injective function. Aryan Mani. ठीक आहे, फंक्शन डेफिनेशन आपण लिहून घेऊया पहिली. अ फंक्शन एफ ए टू बी इज सेट टू बी 1-to-1 if different elements in A have different images. आता इमेजेस याचा अर्थ कनेक्टेड टू, बरं का? इथे इमेजेस इन बी याचा अर्थ काय? तर मी पहिल्यांदा तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो. एक ए आणि बी, 1, 2, 3, 4, ए बी आणि सी. आता बघा, 1 is attached to A, 2 is attached to B, 3 is also attached to B, and C, 4 is attached to C. आता प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअल एलिमेंट आहे. हा, नीट लक्ष द्या, याचा खूप महत्वाचा विषय आहे. सो 2 इज इक्वल टू बी अँड 3 इज ऑल्सो इज इक्वल टू बी, क्लिअर आहे का? याचा अर्थ 2 इज इक्वल टू 3 असं काही होत नाही, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणाल, सर पण इथे तर एकाला दोन अटॅच आहेत. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण इन दिस केस फॉर 2 इट इज डिस्टिंक्टली अटॅच, फॉर 3 इट इज डिस्टिंक्टली अटॅच टू बी. ओके, तुम्हाला कळेल पुढच्या ह्याच्यात एक येईल त्यावेळेस मी परत एकदा हा डिफरन्स समजावून सांगेन. आता सगळ्यात डोक्यात प्रश्न येतो, हे कशासाठी वापरतोय, का किचकट करत बसायचं? ओके, नाही 2 मिनिटात सगळ्यांच्या आता डोक्यात विचार आला असेल,
एवढं करून काय मिळणार आहे? हा बरोबर बरोबर बघा सगळे बघा इच्छित गारवे विवेक होऊ शकत होऊ शकत. आता ऍक्च्युली मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. कळलं कळलं तुम्हाला नाही हे झालं ते कळलं पोरांनो बघा. हो पण मी काहीच करू शकत नाही रे. ओके ठीक आहे ठीक आहे बघा. आता गमतीचा भाग काय इथे एक मिनिट समजा आपला ओजस मराठे एटीएम सेंटरला गेला. ठीक आहे ओजस मराठे एटीएम सेंटरला गेला आणि त्यांनी कार्ड त्याच्यात प्लेस केलं. ठीक आहे आता सेट रिलेशन आणि फंक्शन हे तिन्ही चॅप्टर ऍक्च्युली एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजेच इनडायरेक्टली हा याच्यावर अवलंबून आहे. फंक्शन सेटवर अवलंबून आहे. आता कसं ते सांगतो. खर तर इथे फक्त थोडस उलट होत. पहिल्यांदा रिलेशन तयार होत आणि मग सेट वापरला जातो. तो बघा आता कसं होत. त्यांनी एटीएम कार्ड टाकल्यानंतर इथे तुम्हाला स्क्रीनवर काय येत की हॅलो किंवा हाय ओजस बरोबर का. विदाउट काही न करता तिथे पहिलं नाव काय येतं हाय ओजस येत. काय येतं असं ओजस नाव. त्यांनी काय केलेलं असतं कार्ड वर जे काय 1 2 3 4 5 6 7 असे 16 आकडी नंबर असतात. बघा बघितलंय का कधी एटीएम कार्ड बघितलंय ना सगळ्यांना. येस सो ते आता आणखीन सांगतो डिटेल सांगतो. हे सांगायचं रिझन वेळ घालवायचा नाहीये मला. तर ऍक्च्युली काय होतं जर तुम्हाला हे कळलं ना की आपण का शिकतोय तर तुम्हाला शिकण्यात मजा येणार आहे. नाही तर बोर होणार सगळाच. हा स्लॉट असतो ह्याच्यात एटीएम कार्ड जात. कार्ड गेल्यावर तिथे रीडर असतात ते ह्याच्यावर घासले जातात या नंबरवर. आणि ते एम्बॉस्ड असतात बरोबर आहे ना. ते एम्बॉस केलेले असतात. ते एम्बॉस केलेले घासले गेले की तो नंबर ओळखला जातो आणि त्या ह्याची जी स्वतःची मेमरी असते त्याच्यावरनं तो ओळखतो आणि स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो हाय ओजस. सगळ्यांना कळलं सगळ्यांना कळलं. आता ह्याच्यात फंक्शन आणि रिलेशनचा काय संबंध आला. नाव द मशीन इज रिलेटिंग युअर कार्ड टू युअर अकाउंट. मग आता सेटचा काय संबंध आला. सेव्हिंग करंट असे दोन सेट्स असतात. त्या सेटमध्ये एन नंबर ऑफ अकाउंट होल्डर्स असतात. समजलं तुम्हाला हे कसं वापरलं जातं. त्या सेटमध्ये सेव्हिंग सेटमध्ये तुमचा नंबर असतो तर तुम्ही काय नावाने ओळखले जात नाही. कारण हे बघा जोशी कुलकर्णी देशपांडे हा हे डिगोनी असतात. डिगोनी सॉरी हा देशपांडे कोणी असेल जोशी कोणी असेल तर काय करू असतातच. कुलकर्णी अनेक असतात. म्हणजे मी मनोज कुलकर्णी नावाचे 10 जवळजवळ 5-6 जणांना ओळखतो. आता त्या मनोज कुलकर्णीच्या पुढे लिहायला लागतं की हा मनोज कुलकर्णी कुठला. तो हे कन्फ्युजिंग होऊ नये म्हणून काय करता इथे इथे सेव्हिंग नंबर तुमचा अकाउंट नंबर ही तुमची नेहमी आयडेंटिटी असते लक्षात ठेवा. मग तो तुम्हाला विचारतो बघा नंतर पुढे गेला तुम्हाला सेव्हिंगला जायचंय का आहे. आता याच्यात फंक्शन कसं वर्क करतं आणि हे 1-to-1 सगळं रिलेटेड आहे म्हणून हे सगळे रामायण सांगतो बरं का. जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणजे पिन टाकता पिन टाकल्यावर तुमच्याच अकाउंटला रिलेट होतो ना तो म्हणजे 1-to-1 होतो. इथे पिन टाकल्यानंतर अकाउंट नंबर तुमचा मिळतो आणि मग तो इथे कनेक्ट करतो तुमच्या अकाउंटशी. समजलं का. याला 1-to-1 कनेक्शन म्हणतात. म्हणून हे 1-to-1 शिकणं गरजेचं आहे. हे ना इतकं आवश्यक गोष्ट आहे ना. बरं जे डॉक्टरला जाणार आहे किंवा मेडिसिन याला फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये सुद्धा शिकणारे आपण काय म्हणूया त्याला फार्मसी बी फार्म करायला जाणार आहे त्यांना सुद्धा आवश्यक आहे. आत्ताच्या ह्याच्या सॅम्पलिंग चांगलं आहे ना. सॅम्पलिंग 1-to-1 सॅम्पलिंग केलं जात आहे. ते वॅक्सिन 1-to-1 केली जाते. असे काय ती आमटीसारखी पातेल्यात करत नाहीत काही
याचं मोठं पातेल आणि त्याच्यात करून ठेवले सगळ्यांसाठी, तशीच होणार आहे. पण टेस्टिंग हे वन बॉटल वाईज हे करा, म्हणजे छोटा त्याचा सॅम्पल केला जातो, ते सगळे कंटेंट स्केलअप करून तो बनवला जातो, अशा पद्धतीने केलं जातं. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज 1-to-1 फंक्शन. आणि आता उपयोग खूप आहे, खूप आहे म्हणजे खूप आहे. सो या फंक्शन एकच मिनिट पोरांनो, हा येस मी आहे इथे. 1-to-1 फंक्शन मध्ये आणखीन एक महत्वाचा पॉइंट असा असतो या फंक्शनसाठी की एकाने एकाशी जोडलंय. जर समजा मी एटीएम कार्ड घेऊन गेलो आणि चुकून ओजसचं अकाउंट उघडलं तर चालेल का रे? नाही, मला चालेल. त्याला चालेल का? की नाही, मला चालेल ना, पण त्याला चालेल का? नाही चालणार. तसंच हे विवेक गेला आणि त्यांनी माझं अकाउंट उघडलं तर विवेकला चालेल, पण मला चालेल का? नाही चालणार. सो इट इज टू बी 1-to-1 फंक्शन. मग याच्यात फंक्शन कुठे आलं? फंक्शन कुठे आलं? आपण एक मुद्दा येतो, म्हणजे एक पॉइंट येतो की तर याच्यात फंक्शन कुठे वापरलं? ऍज सच फंक्शन कुठे वापरलं? आपण ऍज सच फंक्शन कुठेच वापरत नाही, म्हणजे असं दिसत नाही. मग त्याला कसं वापरलं जातं ते सांगतो. तुम्ही बटन क्लिक करता, पिन नंबर, बरं का, पिन नंबर टाकल्यानंतर ऍटोमॅटिक तो पुढे जातो की नाही? मग त्याच्या मागे प्रोग्रॅमिंग, जे कम्प्युटर सायन्सला आहे त्यांनी ऐका, त्याच्या मागे प्रोग्रॅमिंग असं असतं, ह्या बटनावर लिहिलेलं असतं ऑन क्लिक बटन. हा इव्हेंट असतो ऑन क्लिक बटन, या इव्हेंटवर ते कोडिंग केलेलं असतं की हे झाल्यानंतर काय करायचं, हे झाल्यानंतर पुढे काय करायचं, हे लिहिलेलं असतं. हा माझ्या इंटरेस्टिंग म्हणजे गोष्टी आहेत या सगळ्या, माझ्या अतिशय लाडक्या गोष्टी आहेत या सगळ्या, टेक्नॉलॉजी अँड ऑल, म्हणून मी एवढं सगळं सांगत बसलो. म्हणजे सगळ्यासाठीच सांगतो, पण हे जास्त मी बघितले, याच्यावर काम केलेलं आहे, त्यामुळे मी सांगू शकतो याच्यावर काय असतं काय नाही. सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाला का? 1-to-1 फंक्शन कसं वापरलं जातं समजलं का? नक्की. हा आता तुम्हाला 1-to-1 फंक्शनचं डेफिनेशन लक्षात कायमस्वरूपी राहील, कायमस्वरूपी. ओके, पुढे चला. काय आर्य, काय हवंय, काय हवंय आर्य? बर, चला पुढे जाऊया. आणि पुढे आहे ऑन टू, ऑन टू और सर्जेक्टिव्ह फंक्शन. लक्षात ठेवा, त्याला सर्जेक्टिव्ह फंक्शन सुद्धा म्हणतात. ए मधले आता डेफिनेशन बघूया, सगळे लिहून घेत आहे. अ फंक्शन एफ इज सेट टू बी, सेड टू बी ऑन टू. महत्वाचं आहे फंक्शन, ऑन टू फंक्शन. If every element of B is image of sum in A, याचा अर्थ काय ते सांगतो. बर का, पुस्तकामध्ये टेक्स्टबुक मध्ये एक्झॅक्ट चुकीची डायग्राम काढलेली आहे, एक्झॅक्ट चुकीची. ठीक आहे, समजतंय? त्यामुळे मी सांगतो तीच डायग्राम काढा, वाटल्यास बघून घ्या डेफिनेशन प्रमाणे डायग्राम त्यांची दिलेली आहे का. दिस इज ए, ठीक आहे, अँड दिस इज बी, ठीक आहे, 1, 2, 3, 4. हा आणि इकडे ए बी आणि सी, बी हो ते सम म्हणजे एसओ एम ई सम आहे. मी बरोबर लिहिलंय मित्रा, काय हा पी एल बरोबर लिहिलंय ते, एस यू एम सम नाही, सम याचा अर्थ ऍडिशन नाही, मी सम इन ए. कळेल तुला?
आता म्हणलंय काय बघा, डेफिनेशन काय, इफ ए इफ एव्हरी एलिमेंट ऑफ बी इज इमेज ऑफ सम इन ए, याचा अर्थ बी मधले सगळे अटॅच असले पाहिजेत कंपल्सरी, बट ए मधले काही अटॅच नसतील, सम इन ए, सम येता तर लिटल बिट किंवा त्याचा नंबर लो असेल की जे अटॅच आहे, कळलं का, समजली का डायग्राम, याला म्हणायचं ऑन टू फंक्शन, एफ ऑफ एक्स ऑन टू फंक्शन, सगळ्यांना कळलंय नक्की, चला कोणाला कळलं नाही त्यांनी सांगावं मला की हे मला कळलंच नाही, पहिले ज्यांना कळलं नाही काय नाही कळलं ते, आणि नुसतं मला मला नाही लिहायचं, काय नाही कळलं ते सांगायचं. आज आदित्य सकाळी ऑफिसवर आला होता तेव्हा मी त्याच्याशी हेच बोललो, नुसतं मला लिहून किंवा मी असं होत नाही, एक्झॅक्टली काय स्टेप सांगायचे ते सांगा मला. क्रॉस काय झालं म्हणजे काय, दोन सी ला अटॅच झाला, एवढं काय त्यात क्रॉसच, टू इज अटॅच टू सी अँड थ्री इज अटॅच टू बी, क्रॉसचा काय संबंध आहे त्यात. अरे हे म्हणजे हा तर फारच बेसिक प्रश्न आहे विचारला तुम्ही, क्रॉस काय. बर बर पुढे चला, काय झालं गौरव साळुंके, काय झालं विषय, हे बघा असं काही नाही बरं का, समोर समोरच अटॅच व्हायला पाहिजे. तुम्ही जोड्या लावा मध्ये बरोबर नो, लहानपणी मॅच पेअर मध्ये समोरासमोरच्याच पेअर असायच्या का कायम, मग कसल्या मॅच पेअर करणार तुम्ही, आहेत ते तर, मग तेव्हा क्रॉस लाईन जातच होती ना, नव्हती जात, एक्झॅक्टली तसंच आहे हे पण. ओके तरी पण मी सांगतो, एव्हरी एलिमेंट ऑफ बी म्हणजे बी मधला प्रत्येक एलिमेंट अटॅच पाहिजे, पण ए मधला प्रत्येक अटॅचमेंट, ईच एलिमेंट अटॅच असलाच पाहिजे असा काही नियम नाही. समजलं, अशी सिच्युएशन असेल त्याला म्हणायचं ऑन टू ऑर सब्जेक्टिव्ह फंक्शन, ऑन टू ऑर सब्जेक्टिव्ह फंक्शन. लक्षात ठेवा जेई मध्ये फक्त ह्याचा उल्लेख असतो, सब्जेक्टिव्ह फंक्शन असाच फक्त उल्लेख असतो, सब्जेक्टिव्ह फंक्शन असाच उल्लेख असतो जेईला, कोणीही ऑन टू वगैरे असा शब्द वापरत नाही. हायर एज्युकेशनला गेलात की तुम्हाला सब्जेक्टिव्हच वापरलं जाणार. सगळ्यांना कळलंय, येस ऑर नो, ओके ग्रेट, पुढे जाऊया. आता आपण फक्त सगळे टाईप बघूया, मग मी तुमच्याकडनं थोडेफार ग्राफ करून घेणार आहे जे खरं तर मॅथ प्रॅक्टिकल मध्ये असतात, कळलंय, आणि मग आपण पुढे एक एक करत जाऊया. ठीक आहे, आता वन टू वन झालं ना, येस, एक आणखीन एक पाहिजे होतं पण ते बहुतेक तुमच्या पुस्तकात आहे का नाही मला माहित नाही, बघूया. इंटू फंक्शन तुमच्या पुस्तकात कुठे दिलंय कोण असतो, त्यांनी फार पुढे दिलंय बहुतेक, एकच मिनिट, जस्ट अ मोमेंट प्लीज. रॅडिकल फंक्शन वगैरे घ्यायचीच आहेत ती, पण ते बघायला अजून वेळ आहे, एकच सेकंड थांबा फक्त, कारण तुमच्या पुस्तकात इतकं विचित्र दिलंय नाही ना, सगळं स्कॅटर्ड दिलंय, छान असं व्यवस्थित दिलेलं नाहीये. पूर्वीच्या पुस्तकांमध्ये छान द्यायचे ते, एका खाली एक एका खाली, ठीक आहे. नाही नाही ग्राफबुक वगैरे काय करायची नाही, ही ग्राफ तुम्हाला काही काढायला वगैरे येत नाही बरं का, पेपरला लिहून घ्या, इंटू फंक्शन, इंटू फंक्शन, इंटू फंक्शन, ग्राफबुक वगैरे काही करायची नाही, इंटू फंक्शन. ठीक आहे, ओके बघा, इंटू फंक्शन काय लिहून घ्या, इफ फंक्शन इफ ए टू बी इज नॉट ऑन टू देन, हा शॉर्टकट अगोदर सांगतोय, देन इट इज इंटू फंक्शन. हा एक
दुसरा दुसरा डेफिनेशन आहे ऑर, ही इम्पॉर्टंट आहे, ही जेईच्या दृष्टीने शॉर्टकट म्हणून तुम्ही लिहाल, इथे स्टार करून जेई लिहाल साईडला. आता जेईला डेफिनेशन विचारतात का? नाही, पण जेईला आयडिया येण्यासाठी डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे, आलंय का लक्षात? म्हणून तुम्हाला ते सांगतोय की जेईला येतात. क्लिअर? ओके, लिहून घ्या. There exists at least one element in B. याचा अर्थ तुम्ही सांगायचंय बरं का? Element in B which is not image of any element in A. चला याचा अर्थ सांगा. मीनिंग म्हणून वर्त दिलेलं आहे तुम्हाला. आता दोन्ही हे काढणार आहे. हा, बोला. करेक्ट, एक्झॅक्टली अपोजिट टू ऑन टू. बरोबर आहे का? म्हणून वरचा डेफिनेशन पहिली लिहिली. आता पहिल्यांदी जर मी मुद्दामून तसं लिहिलं म्हणजे सगळेच अपोजिट असणार याचा अर्थ काय? श्रावणी जोगदेव, सगळेच अपोजिट असणार याचा अर्थ काय? मी तुम्हाला एक सांगतो बरं का, बऱ्याच मुलांचं असं हे चाललंय की मी बरेच दिवस बघतोय की एखाद्या गोष्टीचं ना एक फ्रेम तयार करतात की हे असलं की हे होणार, हे असलं की ते होणार. मॅथ्स मध्ये असं काही नसतं बरं का? हा, हे डोक्यातनं काढा की हे झालं की त्या विरुद्ध म्हणजे असंच असणार. अजिबात नाही, असं कधीच होऊ शकत नाही. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायला म्हणजे रिमेंबरन्स साठी तुम्हाला असं शॉर्टकट शिकवले जातात. इट्स नॉट सो, कळलं का? तो असं डोक्यात टाकून जर शिकलात तर मॅथ्सचा फार वाटत लागेल, कळलं का? त्यामुळे हे डोक्यातनं पहिलं काढा की असं नाही आहे काही. क्लिअर सगळ्यांना आयडिया? सगळ्यांना क्लिअर आयडिया? येस, ग्रेट. देअर एक्झिस्ट ऍट लिस्ट वन एलिमेंट इन बी विच इज नॉट इमेज ऑफ एनी एलिमेंट. म्हणजे थोडक्यात जसं आदित्य लिहिलं किंवा कोणी आणखीन एकाने लिहिलं, एक्झॅक्टली अपोजिट बरोबर आहे पण त्याला काहीतरी अर्थ पण असला पाहिजे ना. दिस इज एफ ऑफ एक्स. मी आता लिहितो ए बी सी डी 1 2 3 4 5 6. ए टू ला अटॅच आहे, कंपल्सरी नाही, समोरासमोर अटॅच असायला पाहिजे. बी नंतर हा 5 आणि हा 1 ला अटॅच आहे. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. आता इथे दोन बीतले एलिमेंट असेल which are not attached to any member from A, any member of A. समजलंय? सगळ्यांना कळलंय? येस, बोला. हो, कुणाला काही डाऊट याच्यात? आता गौरव, आता काय प्रश्न असतील तर विचार. ए ते सगळे अटॅच असणार, करेक्ट आहे. इकडे बी ते सगळे अटॅच होते, इथे ए ते सगळे अटॅच असणार. हा, ऑन टू मध्ये ए ते सगळे, ऑन टू बोलतोय बरं का, ए ते सगळेच असायला पाहिजे असं नाहीये. एक तरी शिल्लक राहिलाच पाहिजे आणि इकडे बी तर कुठला तरी एक तरी शिल्लक राहिला पाहिजे, ऍटलिस्ट वन. समजलं सगळ्यांना?
येस पुरो हो पटकन कळलंय का? मी हे माझ्या पुस्तकातनं घेतलंय बरं का, तुमच्या पुस्तकात हे नाहीत पण गणित मात्र आहेत वाटलेच, मिसलेनियस एक्सरसाइज सगळं बघा, कळलं का? माझ्या पुस्तकातनं घेतलंय. ठीक आहे, क्लिअर? येस, ग्रेट. खोडतोय मी, येस, परफेक्ट लिहून झालंय. झेड एन थ्री, कम ऑन फास्ट, झेड एन थ्री. आता तुम्हाला जी काही ग्राफ म्हणण्यापेक्षा एक स्टँडर्डाईज गोष्टी सांगतोय, कृपया त्या गोष्टी तुमच्या पुरेशाच ठेवायच्या, बाहेर कुणाला देऊ नका, कारण हे कोणत्याच क्लासमध्ये किंवा कोणत्याच कॉलेजमध्ये शिकवत नाही. लक्षात घ्या, जे आता आज मी शिकवणार आहे ते मी मगाशी सांगितलं, पूर्ण थेरॉटिकल आहे, त्याचा उपयोग जेई आणि सीईटी साठी भयंकर आहे हे लक्षात ठेवा. ज्यांना सीईटी आणि जेई करायची मॅथ्सची, त्यांच्यासाठी आवश्यक पॉइंट आहे हा. एनआयडी ला बसलेले सर्व लोक त्यांच्यासाठी. ओके, सो हे जे ग्राफ सांगतोय हे कधीच कोणत्या क्लासमध्ये शिकवत नाही, हे फक्त कोटामध्ये शिकवतात. आता ते कसं तेही सांगतो. मी महिन्यातले दोन रविवार कोटामधल्या एका क्लासचे लेक्चर्स घेतो, जेईचे, तेही ऑनलाईन घेतो इथून पुण्यातनंच. तिथे एक श्रीवास्तव सर म्हणून माझ्या ओळखीचे आहेत, तर त्यांच्यासाठी ते माझ्या खूपच जवळचे ओळखीचे असल्यामुळे ते म्हणतात म्हणून मी लेक्चर मॅथ्सची घेतो त्यांच्या कोटाच्या क्लासला. सो त्यांचा जो पॅटर्न आहे तोच मी फॉलो करतो नेहमी, कारण त्याच्यानंतर जेही तुम्ही पासआउट होऊ शकता चांगल्या मार्काने. तो ग्राफ्स ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. आता याच्यात तुम्हाला स्टँडर्ड मधून सुद्धा वेगवेगळे नवीन फंक्शन सुद्धा मिळणार आहेत. मी पूर्ण स्टँडर्ड शब्द लिहित नाहीये, फंक्शन. ओके, तुम्ही लिहित बसा. पहिला लिनियर, अरे यार काय स्पेलिंग करतोय, लिनियर फंक्शन. ठीक आहे, इक्वेशन त्याच केस नंबर वन, याच्या अंडर केसेस आहे प्रत्येक. हा लिनियर फंक्शन हा पण एक टाइप आहे, त्याच्या लगेच केसेस शिकवते, जेईला पण उपयोगी येते, तुमच्या पुस्तकात आहेत पण कोणीही शिकवत नाही, लक्षात ठेवा हे. हा आता बघा, ज्यांचं बुडलं त्यांचं बुडलं, पण एक्स प्लस बी, हा, आणि ह्या केसमध्ये याच्यात वेगळं काय, तर ए कॉमा बी ग्रेटर दॅन झिरो, याचा ग्राफ कसा येईल. आणि हे नंतर वाटल्यास तुम्ही केव्हाही डायग्राम स्वतः काढून बघा, मी वाटल्यास करून दाखवीन. तुम्हाला असं वाटलं सर हे मला समजावून सांगा, मी काही प्रॉब्लेम नाहीये, मला मी काढून दाखवीन तुम्हाला. थोडक्यात हा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म झाला का नाही झाला, पुरो हो? फक्त ही मेजर कंडिशन, दिस कंडिशन इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, ते जे म्हणतात ना की जेई खूप अवघड आहे, जेई अवघड जाते का, तर याच कारणास्तव सगळं काही शिकवलं जात नाही बेसिक पासून, मग प्रॉब्लेम चालू होता. नेक्स्ट इक्वेशन तेच आहे, फक्त बदलणार दुसरी कंडिशन आहे. ही कंडिशन अशी आहे, बी इज इक्वल टू झिरो अँड ए इज ग्रेटर दॅन झिरो. मग त्या केसमध्ये याचा पेन्सिलिनी काढताय ना ग्राफ, त्याचे काय डायग्राम काढतोय आपण, इथनं पास होणार. बघा, प्लस बी झालं आयदर वर किंवा खाली, कुठेतरी एके ठिकाणी जाईल तो, पण हे मात्र काय झालं, ए प्लस बी. आता खाली का जाणार नाही, तर बी इज ग्रेटर दॅन झिरो म्हणून तो खाली जाणार नाही, कळतंय का? बी इज ग्रेटर दॅन झिरो म्हणून, ए आणि बी दोन्ही ग्रेटर आहे म्हणून, सगळ्यांना कळतंय. कुठलाही ग्राफ कळला नाही तरी इमिजिएटली मला सांगा, तर ह्याच्यातलं काहीच कळलेलं नाहीये, नुसतेच डायग्राम काढायचे नाहीत. ओके, सो केस नंबर, अरे सिंपल आहे, बी झिरो झाला, बी झिरो झाला म्हणजे हा वाय इज इक्वल टू एक्स झाला, म्हणजेच वाय इज इक्वल टू एम एक्स, बरोबर का? वेन लाईन पासिंग थ्रू ओरिजिन देअर विल बी नो सी टर्म, आठवतंय का शिकवलेलं, म्हणजेच वाय इज इक्वल टू एम एक्स, याचा अर्थ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता ए इज ग्रेटर दॅन झिरो, देअर फोर ए ग्रेटर झाला,
की ऑटोमॅटिकली काय होणार, 0 to 90 याच्यामध्येच तो असणार, कॉमन सेन्स आहे, बरोबर का नाही पोरांनो? आता समजा एक मिनिट, एखाद्याला हे पण नाही कळलं, आयला नो काय शिकवलं काय, डोक्यावरूनच गेलं सगळं. तर हा पॉइंट घ्या टी, इथून काय करूया आपण एक लाईन काढूया. हा एक झाला, हा वाय झाला, बरोबर आहे का? हा थीटा. हे माझा आवाज लॅग होतोय पोरांनो, माझा आवाज लॅग होतोय. ओके, म्हणजे अथर्व एरेकर हा तुझ्या साईडचा प्रॉब्लेम आहे, लक्ष द्या. साक्षी सावंत हा तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे. टॅन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन एच, बरोबर आहे का? बरोबर का पोरांनो? येस ऑर नो? आणि इथे पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह एक्स, सो वाय इज इक्वल टू टॅन थीटा एक्स. आणि स्ट्रेट लाईन मध्ये शिकलो ना, टॅन थीटा इज स्लोप ऑफ द लाईन, टॅन थीटा इज स्लोप ऑफ द लाईन. येस, सो आय कॅन राईट वाय इज इक्वल टू एम एक्स. समजलं हृदयची? समजलं का नाही? येस तन्वी, परफेक्ट कळलंय हे. आता काही प्रॉब्लेम नाही कुणालाच, कोणी कोणी असेल तरी सांगा. येस, आता केस नंबर थ्री घेऊया आपण. केस नंबर थ्री घेऊया. आणि मी हे जे सांगतोय ना, कोणत्याही मित्राच्या क्लासला जाऊन बघा, हे शिकवलंय का विचारा त्याला जाऊन, फक्त हे शिकवलं का म्हणतो मला. शिकवतच नाही, कुणीच शिकवत नाही. पुढचा हा बघा, वाय इज इक्वल टू ए एक्स प्लस बी, ठीक आहे, वेअर ए इज लेस दॅन झिरो अँड बी इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, मग याचा डायग्राम काय येईल, असा येईल का नाही? अरे बी झिरो झाला, याचा अर्थच वाय इज इक्वल टू मायनस ए एक्स होणार. आणि ए काय सांगितलं, ए इज लेस दॅन झिरो, ए लेस दॅन असेल म्हणजेच मायनस होणार. आणि मायनस झाला की तो सेकंड क्वाड्रंटला जातो, कारण टॅन थीटा इथे मायनस होतो. म्हणून ट्रिग्नोमेट्री आली. आता आपण ट्रिग्नोमेट्रीत शिरलो, कळले का नाही कळले? कमॉन फास्ट, हेड अँड सी. ट्रिग्नोमेट्रीत आपण शिकलो हे सगळं, बरोबर ना? सेकंड क्वाड्रंटला टॅन थीटा निगेटिव्ह असतो. तुकदा डोक्यावरनं चाललंय काय? आणि कळत असेल तर लिहा झेड अँड सी, आणि कळत नसेल तरी बोला ए अरे ओजस. तू राव कायमच उशिरा लिहितो राव. हा जर तुझ्या हाताला वाढव की काय हे बर. आणखी नाही, वाय इज इक्वल टू फोर्थ केस, केस नंबर फोर, वाय इज इक्वल टू ए एक्स प्लस बी. इक्वेशन तेच, बदल काय झाला, ए इज इक्वल टू झिरो अँड बी इज ग्रेटर दॅन झिरो. आता काय घडेल सांगा, आता ग्राफ कसा येईल? तर ग्राफ असा येईल, फक्त स्ट्रेट लाईन येईल. का हो स्ट्रेट लाईन येईल? बघा वाय इज इक्वल टू झिरो प्लस बी, सो वाय इज इक्वल टू बी. आणि वाय इज इक्वल टू बी म्हणजे विच इज पॅरेलल टू एक्स ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज बी. आणि पॉझिटिव्ह सांगितलंय ग्रेटर दॅन, म्हणून वरच्याच बाजूला येणार वाय इज इक्वल टू बी. हे ग्राफ येईल. समजले सगळ्यांना? ग्राफ हे अजून संपलेले नाहीत, अजून संपलेले नाहीत, एकार ग्राफ आहे. आणि हा खूप मूलभूत गोष्टींचा चॅप्टर आहे, बेसिक खूप गरजेचे आहे. त्यात ही वही जपून ठेवा, ज्यांना जेई सी टी करायचे त्यांनी नक्की जपून ठेवा. याच्यामध्ये हे सगळे आपल्याला परत एकदा फंक्शन म्हणून एक जेईचा पार्ट आहे. मी मगाशीच सांगितलं झालं की याची जेई शिकवून घेणार, पण ती शनिवार रविवार अशी शिकवणार आहे, म्हणजे ज्यांना बसायचं नाही ते बसणार नाही. सो सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन फंक्शन, सॉरी फंक्शन. पहिला टाईप झाला लिनियर फंक्शन, आता दुसरा टाईप झाला क्वाड्रॅटिक फंक्शन, बरोबर का? कसं होणार? परत केसेस घ्यायलाच लागतात, बरोबर आहे ना? बघा केसेस काय, वाय इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, वेअर ए शुड नॉट बी इक्वल टू झिरो. ए झिरो झाल्यावर तो काय होईल? ए झिरो झाल्यावर काय होईल सांगा? ए झिरो झाल्यावर काय होईल? ते ए जर झिरो झाला तर काय घडेल? तुमचं काय म्हणे? लिनियर, करेक्ट, म्हणजे लिनियर आहे.
इक्वेशन होऊन जाईल, म्हणजेच मग त्या फंक्शन मध्ये जाईल तो, बरोबर का? म्हणून इथे आता हे असं काय ह्याचंही रिझन माहिती पाहिजे बरं का तुम्हाला, कारण अनेक वेळा असं होतं सर लिहून टाकतात आपल्याला काही कळत नाही आपण आपले लिहून घेतो, असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की का लिहायचं आणि कशासाठी लिहायचं, ठीक आहे. सो पुढे बघा, आता मी ए कॉमन काढतो सगळीकडनं, वाय इज इक्वल टू ए कॉमन काढला. हा याच तुम्ही कसं करता ह्याच्यावर खूप डिपेंड आहे बरं का, म्हणजे फॅक्टर्स कसे पाडता वगैरे हे सगळा प्रकार. आता तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतोय, इयत्ता नाइन्थ मध्ये तुम्हाला हे खरं तर झालेलं आहे, बी अपॉन ए एक्स प्लस अपॉन सी अपॉन ए, सॉरी सी अपॉन ए. सो माहिती नाही तुम्हाला माहिती आहे का नाही, बी अपॉन ए, कारण ह्याला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून चाललेलं आहे. कम्प्लीट स्क्वेअर मेथड मध्ये मी ह्याचं कन्वर्जन करतोय, केलंच पाहिजे असं काही नाहीये, पण तरीही तुम्हाला एक ग्राफ समजून सांगण्यासाठी चाललंय हे. अजून पुढे खूप आहे ह्याच्यात येणार आहे बघा. खर तर डेईला शिकवायला पाहिजे, पण थोडेसे अगोदरच बॅकग्राऊंड ठेवतोय. हे जे काही आता तुम्ही शिकताय हे परत एकदा तुम्हाला पॅराबोला नावाचा चॅप्टर आहे कोनिक्स मध्ये, त्यावेळेस तुम्हाला हे कळणार आहे. मी आता बेसिक फक्त लिहून देतोय, डायरेक्टली तुम्ही लिहून घ्या, त्यावेळेस परत एकदा डिस्कस करू, आणि मी विसरलो तर तुम्ही मला आठवण करून द्या की सर आपल्याला ते डिस्कस करायचं राहिलंय. समजत आहे? येस. अरे हो ना, 1/2 इज इक्वल टू बी अपॉन 2a, त्याचा स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. कम्प्लीट स्क्वेअर मेथड करतोय, वाय इज इक्वल टू ए ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स अपॉन ए प्लस 9वीच पुस्तक उघडा, हे सगळं 9वीच झालेलं आहे, अपॉन ए मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. याला कम्प्लीट स्क्वेअर मेथड म्हणतात. वाय इज इक्वल टू ए, आणि मी काय केलं हे सांगतोय, डोंट वरी. म्हणजे असं काही होणार नाही बरं का की तुम्हाला कळलंच नाही, पण तुमचीही मेहनत तेवढीच हवी. नुसतंच माझ्याकडनं अपेक्षा ठेवायच्या नाहीत की सर तुम्ही सांगा, असं सगळ्याच गोष्टीत होणार नाही, हे पण क्लिअर सांगतो. मी लाड करणाऱ्यातला व्यक्ती नाही हे क्लिअर लक्षात ठेवा. प्लस बेसिक तुमचा क्लिअर असलाच पाहिजे. बघा, 4a वर आणि खाली मल्टिप्लाय केलं, 4ac मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर, असं हे त्याचं हे झालं. ठीक आहे, मी एलसीएम घेतला, इथपर्यंत लिहिलंय का सगळ्यांनी? कमऑन फास्ट. आता एनी आत मल्टिप्लाय करूया, वाय इज इक्वल टू ए इंटू एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, हा आता ए मध्ये डिनॉमिनेटरचा एक कॅन्सल होऊन इथे डायरेक्ट 4ac मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a असं येणार. मग आता ह्याला काय करतोय मी, ह्याला लेफ्ट हँड साईडला घेऊन जातोय, वाय मायनस 4ac मायनस बी स्क्वेअर अपॉन 4a इज इक्वल टू ए आणि एक्स प्लस बी अपॉन 2a. आता सगळ्यात शेवट हे का एवढं केलं याचंही रिझन सांगणार आहे, डोंट वरी. आता काही सबस्टिट्यूशन स्टँडर्डाइज करायचे आपल्याला, ते दाखवतो. वाय प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a इज इक्वल टू ए एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर. लिहिलं का इथपर्यंत सगळ्यांनी? लिहिलं का इथपर्यंत सगळ्यांनी? कमॉन ओजस मराठे, तू पहिला, कारण तू उशिरा लिहितो. सोम चव्हाण झालं का लिहून? गौरव साळुंके, ग्रेट. रमा परांजपे आहे का? रमा परांजपे, येस, ओके. सो ह्याला आपण या टोटल टर्मला कॅपिटल वाय अज्युम करतात आणि या टोटल टर्मला कॅपिटल एक्स अज्युम करतात. दिस इज अ स्टँडर्ड सबस्टिट्यूशन. आता याच्या वरून असं तयार होईल, वाय इज इक्वल टू ए कॅपिटल एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, येस.
हे जे इक्वेशन आहे हे तुम्हाला कोनिक्स मध्ये पॅराबोला या चॅप्टर मध्ये दिसणार आहे. म्हणून मी आता एवढंच सांगतो की आहे तसं लिहून घ्या. काही लोकांचे प्रश्न आहे, फिजिक्सला झालंय ना, मग वैद्य सर तेच तर सांगत असतात तुम्हाला फिजिक्स यायला हवं असेल तर मॅथ आलं पाहिजे, पण पळून जाणारे मॅथ पासून पळून जाणारेच बरेच जण आहे. तेच सांगतोय फिजिक्स येऊच शकत नाही मॅथ शिवाय. आणि वैद्य सर तात्पुरतं तुम्हाला शिकवतील, पण त्याचं जेव्हा बेसिक लागतं त्यावेळेस तुम्हाला मॅथ मध्येच यावं लागणार आहे, त्याशिवाय कळणारच नाहीये. सो दिस इज अ प्रूफ फॉर पॅराबोला इक्वेशन. ओके, सो आणखीन एक, त्याचा ग्राफ कसा तयार होतो हे पण दाखवतो. त्याचा ग्राफ असा वरच्या बाजूला तयार होतो. आता तुम्ही म्हणाल सर कसं काय असं झालं, कसं काय असं झाला असेल तो ग्राफ. अगदी बरोबर आहे तुमचं, हा काहीतरी हा बोलतोच आहे सोहम चव्हाण. एक्स इज इक्वल टू महाराष्ट्र विद्यालयवाल्यांना हे प्रूफ हे येणार नाही, हे प्रूफ नाही येणार आहे, पण तिथे जे प्रूफ आहे ते येतं. महाराष्ट्र विद्यालयवाले सगळे प्रूफ तयार ठेवा, चंदन दिवे सर तुमच्याकडनं करूनच घेणार आहेत ते. हे नाही हा दुसरं. ओके, आता बघा एक्स इज इक्वल टू समजा मायनस टू घेतला, तर मायनस टू हा पॉईंट कुठे येतो बघा. पहिला 0,0 म्हणून इथे टाकला, पण एक्स इज इक्वल टू मायनस टू म्हणजे या बाजूला येईल की नाही, लेफ्ट हँड साईडला. इथे टाकल्यावर तो काय होईल, 4a होईल का नाही. वाय इज इक्वल टू 4a, मग इथे मी असं म्हणेन a, इथे 2a, हा दिस इज 3a अँड नेक्स्ट इज 4a, सो हा 2 आणि इथे येईल का नाही, क्लिअर. आणि जर x इज इक्वल टू प्लस 2 घेतला तर 4a इथे या साईडला येईल फक्त, एवढाच फरक होईल, बरोबर आहे. हा 1 आणि इकडे थोडं लांब घेऊया 1, 2, ठीक आहे, घेतोय का. तसंच 1, 2, ठीक आहे. हा पॉईंट प्लॉट केला म्हणजेच ऑटोमॅटिकली बघा, फक्त स्ट्रेट लाईन काढणार नाही कारण तो मे बी कर्व असेल किंवा मे बी स्ट्रेट लाईन असेल, म्हणून त्याला बेटर फॉर कर्व वी विल अझ्युम. कन्सेप्ट कळला, कन्सेप्ट कळला सगळ्यांना, आय थिंक इट इज क्लिअर, परफेक्ट क्लिअर झालाय का, परफेक्ट झालाय का बोला. येस, काय नाही कळालं पार्थली मय बाबा तुला, आणि पकडली वरद गोसावी तुलाही कळलेलं नाही काय. श्रेयस वळांबे, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, ग्राफचा पार्ट नाही कळाला म्हणजे काय, ग्राफचा ग्राफ कसा काढला ते नाही कळलं. ओके, वाय इज इक्वल टू 4a, ठीक आहे. इकडे लक्ष द्या, आता x ची मायनस 2 आहे, हा म्हणजे मायनस 1, हा मायनस 2, हा 1 आणि हा 2, बरोबर का पोरांनो. तर x मायनस 2 असेल हो ना, मग मी तेच सांगतोय ना, x इज इक्वल टू मायनस 2 असेल तर y काय होईल. अरे याच्यात अनेक पॉइंट असतील ना मध्ये मित्रा, समजा समजा एक मिनिट, आता यांनी जे विषय काढलाय ना आणखीन डिटेल जातो. x इज इक्वल टू मायनस 1/2 आला, काय करशील तू. येस, असणारच ना तो मध्ये पॉइंट. किंवा एक्स इज इक्वल टू मायनस 1 घे, तो वाय इज इक्वल टू काय येईल, ए येईल की नाही, म्हणजे मायनस 1 इंटू ए, बघ ना इथे आला ना पॉइंट बरोबर, तो बरोबर तो हे जेव्हा तू करशील ना ग्राफ असा त्या पॉइंट मधनं, तो बरोबर तिकडेच जाणार. अरे पहिलवान तसाच जाणार तो ग्राफ, फक्त मी दोनच पॉइंट घेऊन दाखवत होतो, सगळे पॉइंट घेत बसलो नाही, एवढाच फरक केला. आता कळलं का वरद, आता कळलंय का तुला वरद, नंतर श्रेयस, श्रेयस कळलंय का तुला का अजूनही प्रॉब्लेम आहे. येस मिस्टर पार्थ, मिस्टर पार्थ पीएल, हा ओके. नेक्स्ट ग्राफ आहे यातलाच, केस नंबर 2, जसा वाय इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर होतो, मग असं होऊ शकतं की नाही, वाय इज इक्वल टू मायनस ए एक्स स्क्वेअर होईल का नाही होणार, क्लिअर.
ह्याच्यामध्ये केसेस बरेच असतात, त्या केसेस आपण बघणार आहोत आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. सगळ्या केसेस नाही बघणार, उद्या सोमवारी उद्या माझं लेक्चर होणार नाहीये, कळलंय का? उद्या माझं लेक्चर होणार नाहीये, कारण मी कारणही सांगणार आहे जाता जाता सगळ्यांना. जमल्यास या तुम्ही, तुम्हाला जमल्यास या तिकडे. ठीक आहे, बघा पहिलं काय, इफ ए इज इक्वल टू मायनस वन बी इन सी इज इक्वल टू झिरो. कशात? हे थांब ना, ऐका ना. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू येणार, म्हणजेच वाय इज इक्वल टू येणार. मग हे जर झिरो असतील दोघ जण, तर इथे वाय इज इक्वल टू मायनस ए एक्स स्क्वेअर होईल का नाही? व्हॉट यू से गाईज, राईट ऑर रॉंग? मग प्लस असताना असा येतोय ग्राफ, त्रिशूळ, नमो नमो जी शंकरा, है की नाही? आदिदेव शंकरा. तर त्रिशूळ उलट होणार असं. येस, ओम नम शिवाय. समजलं का? हा झाला याचा ग्राफ. कोणाचा? हा याचा ग्राफ आहे. कन्सेप्ट कळलाय? यातल्या केसेस आपण उद्याला बघणार आहोत, समजतंय का? उद्यापासून याच्या केसेस शिकवेन आणि डिटेल आपण करणार आहोत, डोंट वरी. नाही या संडेला नाही, नेक्स्ट संडे पासून होणार आहे. सॅटरडे संडे, येस, या संडे पासून नाही, नेक्स्ट सॅटरडे संडे पासून मी घेणार आहे. आणि बाकीच्यांचं मला माहित नाही, आय एम टॉकिंग.